नमस्कार, माझे नाव कोरे वैशाली कल्याण शेखर आणि आज आम्ही घेऊन आलेला संबोध आहे इयत्ता पहिली दुसरीसाठी बेरजेचे झाड. सुचवलेल्या संख्येइतकी बेरीज अनेक प्रकारे करता येणे ही त्याची शैक्षणिक निष्पत्ती आहे. आपण पाहूया यासाठी लागणारं साहित्य. झाड किंवा झाड असलेल्या दोन कुंड्या आणि 0 ते 9 संख्या कार्ड असलेले 4 संच आपणाला लागणार आहेत. ते शिक्षकांनी तयार करून घ्यावयाचे आहेत. आता आपण पाहूया कृती. झाड असलेल्या कुंड्यांपासून थोडे दूर 2 मुलांना उभे करा. त्यांच्याजवळ टेबलवर आणि टोपलीमध्ये संख्या कार्डांचे संच ठेवा. आता मुलांना 5 ते 20 यामधील कोणतीही एक संख्या सांगा. मी उदाहरणासह स्पष्टीकरण सांगते. आता मी संख्या सांगितलेली आहे 9. तर मुलांना घड्याळ लावून काही मिनिटांचा वेळ द्या आणि समोरील कुंडीमध्ये ज्या संख्यांची बेरीज 9 येऊ शकते अशा सर्व संख्यांचे जे कार्ड आहेत ते त्या समोरील कुंडीमध्ये अडकवायला सांगायचे आहेत. तुम्ही संख्या कार्ड विद्यार्थ्यांना देऊन जोडीमध्ये देखील ही कृती करून घेऊ शकता. मुलांनी जास्तीत जास्त बेरजेचे संच बनवायचे आहेत. सर्वप्रथम अगोदर मुलांच्याकडून सराव करून घ्या आणि त्यानंतर ही कृती करून घ्या. झाडाची कुंडी जर उपलब्ध नसेल तर प्रत्यक्ष झाड किंवा झाड म्हणून उभी राहिलेली मुले त्यांच्या हातावर सुद्धा तुम्ही तयार केलेले हे जे आपले संख्या कार्ड आहे ते अडकवू शकता. आणि त्यानंतर ज्या मुलाने जास्तीत जास्त अचूक जोड्या लावलेल्या आहेत, आता 9 या संख्येचा जर आपण विचार केला तर 3 अधिक 6 8 अधिक 1 2 अधिक 7 4 अधिक 5 अशा पद्धतीने जास्तीत जास्त ज्या विद्यार्थ्याने संख्या कार्ड लावलेले आहेत तो विजेता होईल. याचप्रमाणे वजाबाकीसाठी सुद्धा तुम्ही ही कृती घेऊ शकता. खेळताना झाडाला इजा होणार नाही याचीही दक्षता घ्या. गणित आणि विज्ञानातील अनेक संबोध स्पष्ट होण्यासाठी विविध कृती आम्ही आमच्या शैक्षणिक चॅनलवर उपलब्ध करून देत आहोत. तरीही तुम्ही त्या कृती आपल्या वर्गात घेऊ शकता. धन्यवाद.